ले मलिकवाड येथे मरगुबाई मंदिराची पायाभरणी। भारतीय संस्कृती रूढी परंपरेला जगात अनन्यसाधारण महत्त्व आहे, मात्र ही संस्कृती प्रकाशाने जागविणे काळाची गरज आहे। त्यासाठी मंदिराचा विकास होणे गरजेचे असून या भागातील मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी शासनाकडून तसेच गरज भासल्यास जल्ले चॅरिटीकडून आणखी भरीव निधी दिला जाईल असे आश्वासन युवा नेते बसवप्रसाद जल्ले यांनी दिले। ते धर्मादाय वस्तू मंत्री शशिकला जल्ले व खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 5 लाख रुपयांच्या निधीतून आयोजित मरगुबाई मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमात बोलत होते। जल्ले पुढे बोलताना म्हणाले, मलिकवाड परिसरातील मंदिर परिसरांचा विकास साधण्यासाठी जल्ले परिवार नेहमीच कटिबद्ध राहील। शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील। सर्व ग्रामस्थांनी, सर्व माझे तरुण मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहित असल्यासारखं आपलं पूर्ण जगामध्ये 190 पेक्षा जास्त देश आहेत आणि सर्व देश वेगवेगळ्या विषयामध्ये प्रसिद्धता प्राप्त केलेला आहे। उदाहरण, आफ्रिका हे शक्तीसाठी प्रसिद्ध प्राप्त केलेलं असलं तर अमेरिका हे तंत्रज्ञानासाठी प्रसिद्धता प्राप्त केलेलं आहे। तसंच दक्षिण आफ्रिका हे हिऱ्यांच्यासाठी प्रसिद्ध प्राप्त केलेलं असलं तर दुबई हे सोन्यांच्यासाठी प्रसिद्ध प्राप्त केलेलं आहे। परंतु ह्या सर्व देशामध्ये आपला भारत देश कुठल्या विषयामध्ये प्रसिद्ध प्राप्त केलेला आहे म्हटलं तर आपला भारत देश हे संस्कृती, संस्कार आणि आध्यात्मिकतामध्ये प्रसिद्धता प्राप्त केलेला आहे म्हणून सांगायला त्या संदर्भात खूप आनंद होते। आणि त्याचबरोबर आपल्या भारत देशामध्ये हे अनेकता में एकता, वीरांचा देश, महान पुरुषांचा देश म्हणून ओळखलेलं जाते। कारण आपल्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जी असू दे, भगवान महावीर जी असू दे, बसवेश्वर महाराज जी असू दे, आंबेडकर जी असू दे, गौतम बुद्ध असू दे, असले अनेक महान पुरुष होऊन गेले, तर असले एक देशामध्ये आम्ही पण जन्म घेतलेला आहे हे आपलं सौभाग्य म्हणून समजून घ्यायला पाहिजे। परंतु आज 21 शतकामध्ये खूप लोक आपला भारत संस्कृती आणि संस्कार विसरा लागलेत म्हणून असं वाटलं, त्यासाठी ह्या भागामध्ये अण्णा आणि वहिनीजी एक निर्णय केले की आपला भारत देशाचा संस्कृती जगवण्यासाठी आणि ते लोक विसरू नये म्हणून विचार करून जेवढं आपलं मतदारसंघात येणारे जे मंदिर आहे त्यांचं समुदाय भवन असू दे, मंदिरचं जीर्णोद्धार असू दे, त्याला केवढं होतील तेवढं फंड देण्याचा एक निर्णय केले। आज तुम्ही बघितलं असणार, आज निपाणीमध्ये वहिनीजी आमदार आहेत आणि इथं अण्णाजी खासदार आहेत आणि आता तर गव्हर्नमेंट फंड तर देत आहे, परंतु पहिला जेव्हा सरकारमध्ये नव्हतो, जेव्हा आम्ही सत्तामध्ये नव्हतो, तेव्हा पण देखील आपलं जे पिरेश्वर संस्था आहे व जल्ले चॅरिटी फाउंडेशन आहे त्याच्या एक माध्यमातून पहिल्यापासूनच हे मंदिरच्या जीर्णोद्धारासाठी फंड देत आलेलं आहे। आणि इथं पण तुम्ही सगळेजण कमिटीवाले येऊन अण्णा वहिनीजींना भेटला आणि त्यांनी पण इथं बघून इथं ऍक्च्युली गरज आहे म्हणून विचार करून आज पहिला टप्पामध्ये 5 लाख रुपये मंजूर केलेला आहे आणि येणाऱ्या काळात तुम्ही आता काम सुरू करा आणि येणाऱ्या काळात तुमचं काय एस्टिमेट आहे ते टप्प्याटप्प्यामध्ये तुम्हाला फंड देतो म्हणून हे जल्ले परिवाराकडून आश्वासन मी ह्या स्टेजच्या माध्यमातून देऊ इच्छितो आणि असंच तुमचं प्रेम विश्वास जल्ले परिवारावर असू दे। प्रारंभी दयानंद हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली मान्यवरांच्या हस्ते बसो पायाभरणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील यांनी मलिकवाडमधील सर्व मंदिराचा सुव्यवस्थितरित्या जीर्णोद्धार करण्यात आला आहे, मात्र प्राथमिक अवस्थेत असली रेणुका मंदिर, नायकबा मंदिरांचाही जीर्णोद्धार व्हावा अशी मागणी करत जल्ले दाम्पत्यांनी केलेल्या विकासा कामांचा आढावा घेतले। जी आपली विश्वस्त कमिटी आहे, कट्टीकट बंधू सर्व समाज की जी ज्यांच्याकडे मरगुबाई देवीची विश्वस्त कमिटी नेमलेली आहे त्यांच्या वतीनं व गावकऱ्यांच्या वतीनं अण्णासाहेब जल्ले, खासदार अण्णासाहेब जल्ले व वहिनींच्याकडे गेल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्याला सर्व आपली म्हणजे मागणी ऐकली व पाहून गेल्यानंतर तात्काळ म्हणजे न विलंब करता त्यांनी 5 लाखाचा निधी लगेच मंजूर केला व पुढचा निधी पण टप्प्याटप्प्याने मिळेलच व पुढचं जे एस्टिमेशन आहे तो काढून देण्यासाठी पण सांगितलं इन्व्हाइट करून त्या कमिटीतर्फे काढण्यात आलेलं आहे ते आता आपण नंतर सुपूर्द करू। हे इथं मंदिर कसं मंदिर होतं त्याचा जीर्णोद्धार झाला आणि हा भव्य असं सभामंडप आता जे काम करण्यासाठी हे जे आर्थिक निधी लावला तो मंजूर झाला तो अण्णांच्या व वहिनींच्या माध्यमातून व आजच्या या कार्यक्रमासाठी निपाणीमध्ये शिवबसव रथयात्रा शिवबसव जयंतीच्या निमित्तानं तिथे जे यात्रा आहे
यावेळी दूधगंगा पीके पीएसचे चेअरमन सुनीलराव देशपांडे, राजेंद्र पाटील, डॉक्टर मिथुन देशपांडे, ग्रामपंचायत सदस्य दिलावर नदाफ, शमा जमादार, अनिता लकोळे, संतोष कटीकर, सैफुद्दीन मुल्ला, अण्णा टाकमारे, बाबासो निचिते, रणजित देशपांडे, डॉक्टर संतोष कटीकर, महादेव कटीकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. आयसीबी न्यूजसाठी मलिकवाडहून संजू केरुरे.